नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्या ज्या आहेत त्या काहींना कळत नाही पटकन, आणि त्याच्यासाठी कालच मला एकाने एक मेल पाठवलं की सर, संख्या ज्या आहेत त्या कळत नाही, समसंख्या काय, विषम संख्या काय, मूळ संख्या काय, कशा असतात आणि कशा ओळखायच्या, याचा उपयोग तुम्हाला संभाव्यता या प्रकरणामध्ये होऊ शकतो. त्याच्यामध्ये त्याच्यावर तीन गुणांचा प्रश्न हमखास असतो, त्यामध्ये तरी मी इथे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्ग, तुम्हाला माहिती आहे निसर्ग म्हणजे वास्तव, म्हणजे जे असणार त्या संख्या, ज्या आपण निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्यांचा उपयोग करतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणू शकतो. आता तेही कळत नसेल तर फक्त एवढं लक्षात ठेवा, त्याची सुरुवात कशी होते, ते नॅचरल नंबर्स म्हणजेच एन या अक्षराने दाखवतात, आणि आपण मयुरपी कंसामध्ये शक्यतो लिहितो संचतो. एकने सुरुवात होते, दोन, तीन, चार, पाच, अशा प्रकारे अनंत पर्यंत असतात पुढच्या संख्या, आपल्याला एक एकने वाढवत जाईल आणि ती यादी संपत नाही. एक मध्ये एक मिळवलं, दोन, दोन मध्ये एक मिळवलं, तीन, तीन मध्ये एक मिळवलं, चार, एक एकच्या फरकाने वाढत जातात, पण सुरुवात मात्र एक पासून होते. आपण निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी या संख्यांचा उपयोग करतो. त्यानंतर आहे ह्या नैसर्गिक संख्या झाल्या, यांचे प्रकार जे आहेत पुढे, यामध्ये समसंख्या, आता मी पुढचा प्रकार नंतर घेणार आहे, यामध्ये एक प्रकार आहे समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय लक्षात घ्यायचं, समसंख्या ज्या आहेत या नैसर्गिक संख्याच असतात त्या, पण यामध्ये दोन दोनचा फरक असतो, त्याचे दोन भाग करतात, त्यापैकी पहिली संख्या असते समसंख्या दोन, चार, सहा, आठ, दहा, या प्रकारे दोन दोन त्या संख्यांमध्ये वाढवत गेल्यास तुम्हाला समसंख्या मिळतात. त्यानंतर पुढे आहे विषम संख्या. आता विषम संख्या काय असतात? सम याचे तुम्ही दोन भाग करू शकता, दोनचे भाग एक एक, याला दोनने भाग जातो, सगळ्या संख्यांना दोनने भाग जाऊ शकतं, त्या समसंख्या असतात. आता विषम संख्या जी आहे, एक, नंतर तीन, तर पाच, सात, नऊ, अकरा, अशा प्रकारे अनंत संख्या आहे, त्याला आपण मयुरपी कंस करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे दोनच्या पटीतील संख्या त्या सगळ्या समसंख्या आहेत, आणि एक मध्ये दोन मिळवून दोन दोनच्या फरकाने वाढत जातात. एक मध्ये दोन मिळवलं तीन, तीन मध्ये दोन मिळवलं पाच, पाच मध्ये दोन मिळवलं सात, सात मध्ये दोन मिळवलं नऊ, नऊ मध्ये दोन मिळवलं अकरा, अकरा मध्ये दोन मिळवलं तेरा, अशा प्रकारे ह्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्यांना आपण म्हणतो विषम संख्या. आला मग त्याचा शेवट किती, त्यामध्ये सगळ्या संख्या येऊ शकतात, फक्त दोनच्या फरकाने वाढत जाईल पुढे, अनंतापर्यंत मोजू शकत नाही. आता यामध्ये पुढे ह्या दोन झाल्या, त्यानंतर आहे तिसरा प्रकार आहे मूळ संख्या. ही संख्यांचा जो प्रकार आहे त्या समजायला थोडं कठीण आहे. संख्यांचे प्रकार अनेक आहेत, फक्त दहावीच्या दृष्टीने महत्वाची असणारी उदाहरणं सोडवण्यापुरताच आपण बघत आहे, संख्यांचा विस्तार खूप मोठा आहे, पण आपण फक्त आपला टार्गेट आहे की दहावीमध्ये येणारी उदाहरणं सोडवता कशी येतील. आता मूळ संख्या जी आहे, मूळ म्हणजे मूळ, फक्त यामध्ये एकच अपवाद आहे, दोन ही सुरुवातीची पहिली सर्वात लहान मूळ संख्या आहे, नंतर तीन आहे, नंतर पाच आहे, नंतर सात आहे, नऊ नाही. ज्या संख्येला कोणत्या तरी संख्येने भाग जातो ती मूळ संख्या होऊ शकत नाही. ज्याचे तुकडे करू शकतो आपण, पाचचे पूर्णांकात आपण भाग करू शकत नाही, फक्त दोन सोडला तर. त्यानंतर सात नंतर आहे अकरा, अकराचेही दोन भाग होत नाही. नंतर तेरा, तेरा नंतर कोणते आहेत, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, सतराचे दोन भाग होत नाही. नंतर एकोणीस, एकोणीस नंतर एकवीस, बावीस, तेवीस, ह्या संख्या ज्या आहेत दोन, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस,
त्यानंतर बघा मी पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करतोय 50 पर्यंतच्या, कारण याचे 2 भाग 3 भाग 4 भाग 5 भाग कोणतेच भाग होत नाही, ज्यांचे आपण भाग पाडू शकत नाही असं आपण साधारण म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये, की ज्याचे भाग समान भाग करता येत नाही किंवा कोणत्याच संख्येने त्याचे भाग लावता येत नाही अशा संख्यांना आपण त्याचे अवयव असणारा एक आणि ती संख्या, दोनचा अवयव काय पडतो 2 आणि 1, 3 आणि 3 गुणिले 1, 5 गुणिले 1 म्हणजेच 5, 7 गुणिले 1 म्हणजे 7, 11 गुणिले 1 म्हणजे 11, 13 गुणिले 1 म्हणजेच 13, अशा प्रकारे आपण जर दुसऱ्या संख्या घेतल्या तर त्याचे भाग होतात. 9चं कसं, 3 त्रिक 9 आणि 1 गुणिले 9, तसं पण होऊ शकतं, म्हणजे 2-2 अवयव पडू शकतात, पण यांचा 1 आणि 3 संख्या हा फरक आहे. आता पुढचे तुम्हाला 50 पर्यंत त्यामध्ये काही उदाहरणं आहेत किंवा 100 पर्यंत असू शकतात. तर 23 नंतर 24 25 26 27 28 29 आहे, नंतर 31 आहे, नंतर 34 35 36 37 आहे, याचेही 2 भाग होत नाही, 3 भाग होत नाही, 5 भाग, कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कोणत्याच आपण पाडा वाचला तर त्यामध्ये ती संख्या येत नाही. 39 40 41 त्यानंतर 43 नंतर 47, ह्या ज्या संख्या आहेत 50 पर्यंतच्या संख्या आहेत. 47 नंतर पुढे आहे तुम्हाला 48ला भाग जातो, 49ला 7ने जातो, 50ला पण जातो, 51ला 17 51. लक्षात, तुमचे पाडेपाठ असेल तर तुम्हाला 100 पर्यंतच्या संख्या सहज काढता येऊ शकतील. 47 नंतर बघा 48 49 50 51 52 53, नंतर 54 55 56 57. आता 50 पर्यंत आपण बघणार होतो. पुढे तुम्ही एक पुस्तक बघा, त्याच्यामध्ये दिलंय 100 पर्यंत आणि पुढे कसं शोधायचं, पाडे वाचत जायचं, ही संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. सगळ्या ह्या विषम संख्या आहेत, तुम्ही बघितलं तर 2-1 अपवाद आहे, 2 ही समसंख्या आहे, बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. विषम म्हणजेच ज्याला 2ने भाग जात नाही, ज्या संख्येला 2ने भाग जात नाही त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. कळलं? प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता या प्रकरणासाठी इथपर्यंत पुरीच आहे मूळ संख्या. त्यानंतर तुम्हाला आणखी एक असतं, तो आहे पूर्ण वर्ग संख्या. आपला टार्गेट आहे संभाव्यता या प्रकरणामध्ये. आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, 1ला 1ने गुणलं 1, 2ला 2ने गुणलं 4, 3ला 3ने गुणलं 9, 4ला 4ने गुणलं 16, 25, त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. 6चा वर्ग 36, ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. या प्रकारे तुम्हाला काढता येईल, हा 6चा झाला 7चा 49, 8चा 64, 99 81, 10 10 100, 11 11 121, 12 12 144, 13 13 169. तशा प्रकारे तुम्हाला बघा जरा, पण कोणत्या संख्या असतात ते लक्षात घ्या. 36 नंतर 49 नंतर लिहितो मी इथे 100 पर्यंतच्या, नंतर आहे 64 81 100. त्यापेक्षा मोठी उदाहरणं तुम्हाला पुस्तकात नाही आहे, म्हणजे संभाव्यता या प्रकरणामध्ये. हे झाले पूर्ण वर्ग संख्या. त्यानंतर पटीतील संख्या, तो एक प्रकार आहे. तुम्हाला समजा इथे जे संख्या म्हणतील, समजा 5च्या पटीतील संख्या, सोपं आहे. 5च्या पटीतील संख्या म्हणजेच 5चा पाडा वाचायचा, 5 10 15 20 25 आणि 5 30 35, असं 5 5च्या फरकाने वाढत जातात, त्यांना आपण 5च्या पटीतील. 4च्या पटीतील संख्या म्हणजे 4 4 फरकाने वाढत जाणार, 4 8 12 16 20 24 28, याप्रमाणे त्यांना आपण पटीतील संख्या म्हणतो. कळलं इथपर्यंत मित्रांनो? बघा जरा, आणि पुढे तुम्हाला वेगळ्या संख्या ज्या आहेत ते आपण नंतर बघू. फक्त आता तुम्हाला संभाव्यता या प्रकरणासाठी जे महत्वाचं होतं ते एवढी संख्या आहेत. मूळ संख्या तुम्हाला समजल्या पाहिजे. मी ते 50 पर्यंत दिल्या आहेत, परंतु 100 पर्यंत करून ठेवा. धन्यवाद.